राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार हे आंदोलन चालू आहे आणि जे शिव छत्रपती शिवराय ज्यांचा पुतळा हा पडू शकतो तर या राज्यात आणि देशात भ्रष्टाचारानं किती थैमान घातलं आहे की या सरकारला हे सुद्धा कळलं नाही की आपण महाराजांचा पुतळा उभारून झालो. या पुतळा उभारण्यामध्ये जर भ्रष्टाचार नाही व्हायला पाहिजे तर पुतळा उभारण्यामध्ये भ्रष्टाचार झाला नसता तर हा पुतळा पडला नसता. आज आम्ही राज्यात देशात अनेक ठिकाणी पाहतो की मोठमोठे पुतळे वर्षानुवर्षापासून उभे आहे परंतु नरेंद्र मोदीजींनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलं तो पुतळा कोसळतो हे आमच्या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या सरकारचं दुर्दैव आहे. आणि ज्यांच्या कारकिर्दीत हे झालं जे जबाबदार आहे त्यांना जोडे मारो आंदोलन प्रदेश काँग्रेस कमिटी करणं मला वाटतंय हे महायुतीचंच आंदोलन आहे, महाविकास आघाडीचंच आंदोलन आहे. मागे पुढे ते तसेच आमचे कार्यकर्ते लवकर येऊन गेले परंतु मागे ते सुद्धा कार्यकर्ते आहेत. मला वाटतं की समर्थन मागण्याचा हा विषय नाही आहे, हा विषय राजीनामा देण्याचा विषय आहे. या कारणानं शिव छत्रपती महाराजांचा जर अपमान होत असेल आणि त्याला जे जबाबदार असतील त्यांनी तुरंत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण की त्यांच्या हाताखाली सगळी यंत्रणा आहे राज्यातली. त्यांनी राजीनामा देऊन मोकळं व्हावं, माफी मागायची गरज काय? म्हणजे तुम्ही खून कराल आणि माफ करून नाही म्हणाल असं होत नाही. म्हणून मला असं वाटतं की ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे.